इस न्यूज के प्रायोजक है मीना फैशन मार्ट। डीजे ऑपरेटरला डॉल्बीचा आवाज कमी करण्याच्या सूचना देत असलेल्या पोलीस शिपायाला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळी धक्काबुक्की केली। ही घटना देगाव रस्त्यावर रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी घडली। या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सलगर वस्ती पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी भागवत नागनाथ गायकवाड याच्यासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची मिरवणूक रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी निघाल्या होत्या। देगाव येथील भीम गर्जना बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळाची मिरवणूक सायंकाळी निघाली होती। ही मिरवणूक हायवे ने जात असताना डॉल्बीचा आवाज 109 डेसिबल पर्यंत वाढवला। त्या ऑपरेटरला जवळच सीएनएस हॉस्पिटल असल्याने डॉल्बीचा आवाज कमी कर असे पोलीस शिपाई बलबीम मल्लेशी कांबळे नेमणूक सलगरस्ती पोलीस ठाणे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी तू कोण आम्हाला सांगणार, डीजेचे पैसे आम्ही दिले आहे असे म्हणून पोलीस शिपाई कांबळे यांना धक्काबुक्की शिवीगाळ व दमदाटी करून ते करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे। या प्रकरणी पोलीस शिपाई कांबळे यांनी फिर्याद दाखल केली। त्यानुसार भागवत नागनाथ गायकवाड, भागवत गायकवाड, गोपीचंद तिकोटे, सुमित गायकवाड आणि दीपराज सोनवणे सर्व राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध सोमवारी सकाळी 10:10 कलम 353, 504, 506, 188, 34 पर्यावरण संरक्षण कायदा 1986/15 व ध्वनी प्रदूषण 2000 कलम 3, 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस उपनिरीक्षक पवार या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कौन-कौन चौक सोलापुर।